गुड मॉर्निंग मित्रांनो, ट्रॅव्हल प्रेमीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे जिल्हा अहमदनगरमधील पाचने या गावात. इथून आपण ट्रेक सुरू करतो आहे हरिश्चंद्रगडाचा आणि कोकणगडाचा. हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे हरिश्चंद्रगडाबद्दल. हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर मालसेत घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगरापैकी एक आहे. येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरापैकी एक आहे. हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजूर पाचनई अशी बस सेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे 29 किलोमीटर असेल. आपल्या ट्रॅकची बेस कॅम्प पासून सुरुवात झालेली आहे. सर्वांचं इंट्रोड्युशन करून झालंय आणि सर्वांना थोडं थोडं करून फ्रेम मध्ये दाखवणार आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आणि मी पण ह्याच्या बरोबर आहे. हरिश्चंद्रगडाचं स्टार्टिंग पॉइंट. इथून आता आपला ट्रॅक खऱ्या अर्थाने चालू होतो. मोर्या पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून तिथून गड गाठण्यास सुमारे 1.5 ते 2 तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई गाव उंचावर असल्याने तिथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाही. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे 4 किलोमीटर आहे. हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुरात व मत्स्यपुराणातही आढळतो. आदिवासी गोये महादेव या समाजाकडून हा किल्ला मुघलांनी घेतला व त्यानंतर 1747-48 हा किल्ला मराठ्यांनी मुघलाकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे हे होते. इंग्रजांनी 1818 हा किल्ला जिंकला.
ट्रॅकिंग नंतर आता आपण पोहोचलो आहे राजा हरिश्चंद्र मंदिराच्या मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये। इथे आज मग सुरुवातीला एक छोटंसं मंदिर पाहिलं, त्यानंतर आता आपण जाऊयात थेट राजा हरिश्चंद्र मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। जे तुम्ही आमच्या मागे बघू शकता, तिकडचे कुंड आणि तिकडचे ज्या परिसरात ज्या ज्या वास्तू आहेत त्या आता आम्ही एक्सप्लोर करायला पुढे चाललो। त्या गोष्टीसाठी इतका उंचावर आलो होतो, इतक्या लांबपर्यंत आलो, तो म्हणजे इथला नयनरम्य असा कोकणगडा जो मागे आहे, ह्याचा पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही आता एन्जॉय करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, हा फुटेज तुम्हाला कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये ह्याची प्रतिक्रिया नक्की द्या, आणि त्यासाठी एक तर लाईक बनतोच बनतो।
चंद्रगडाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोकण कडा। 3000 फुटापेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे। हा कडा रोमन लिपीतील यू या आकाराचा आहे। हा इतर कडांसारखा 90 अंशात नसून बाह्य गोल आकाराचा आहे। समोरून बघितला तर नागाच्या फणासारखा हा कडा दिसून येतो। फायनली आता आपला कोकण कडा फिरून झालेला आहे। आता आपण चाललो आहे बेस कॅम्पला। त्या आधीमध्ये आपण थोडा विश्रांती घेऊ, पाण्यामध्ये थोडंसं स्नान वगैरे करू, टाइमपास करू, त्यानंतर बेस कॅम्पला जेवायला जाऊ डायरेक्ट। फायनली हा आजचा हरिश्चंद्रगडाचा कोकणगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईब करायचं बटनही प्रेस करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।